दादू, मी इथे शिकायला आलो होतो. दोन खोल्यांचं घर मिळालं होतं आणि मालकातर्फेच दादू नावाचा अनुभवी कडीही लाभणार होता. दादू ही व्यक्ती वरवर पाहिली तर जरा विचित्रच दिसत होती. एक खांदा विचित्र रीतीने उडवत चालण्याची त्याची लकब होती. स्वारीने अंगात नुसता एक फाटका कोट घातला होता. बर, त्या कोटाला बटणं तरी असावीत. त्याच्या उघड्या छातीवर पिकलेल्या केसांचा एक पुंजका मध्येच उठून दिसत होता. तो पाहून वाळलेल्या गवताची आठवण झाली मला. वाढलेली दाढी खाजवत तो माझ्याशी बोलू लागला तेव्हा माझ्या मनात आलं, या बावळट म्हाताऱ्याला आपण गडी म्हणून ठेवणं महामूर्खपणाचं होईल. ही बावळट पिढा चुकवायची एक नवीन युक्ती मला सुचली. दादूचा पूर्वीचा पगार फक्त 3 रुपये होता. आता तो 4 किंवा 5 रुपये मागेल आणि तसे मागितले की तुझ्यासारखा लबाड मनुष्य मला नको असं आपल्याला सहजच म्हणता येईल. असा पोक्त विचार करून मी दादूला म्हणलं, मी सांगेन ते काम करावं लागेल तुला. त्यांनी मोठ्या आनंदाने मान डोलावली. पगार काय घेणार तू? मी प्रश्न केला. त्यांनी हसत उत्तर दिलं, पूर्वी मिळत होता तेवढाच द्या. अरे पण तेवढा म्हणजे किती? आता चोर बरोबर सापडणार या कल्पनेनी मी हसत हसत विचारलं. 3 रुपये, दादूनी उत्तर दिलं. मी चकित झालो. या अडाणी गड्यातला प्रामाणिकपणा दिसताच माझ्या मनात एक कसली तरी उज्ज्वल छटा चमकून गेली. मी काहीच बोलत नाही असं पाहून दादू म्हणाला, 2.5 रुपयावर सुद्धा राहीन मी साहेब. ती वाढलेली दाढी, तो सुरकुतलेला चेहरा, उघड्या छातीवरला तो पांढऱ्या केसांचा विचित्र पुंजका, ह्या साऱ्या कुरूपतेच्या आड एक वेगळं सौंदर्य आहे असा भास मला झाला. आणि हा भास क्षणिक नव्हता. मी सांगेन ते काम करायला हवं असं कामावर ठेवताना मी दादूला बजावलं होतं, पण मला त्याला काही सांगायचा प्रसंगच येत नसे. मी सकाळी उठण्याच्या आधीच गवळ्याच्या घरून तो दूध घेऊन येईल. मी उठून चूळ भरायला लागलो की दादूचा स्टोव फरफरू लागे. मला चहात कमी साखर लागते हे त्याला दुसऱ्यांदा काही सांगावं लागलं नाही. मला काडीचाही त्रास होऊ नये म्हणून तो जी धडपड करी ती पाहिली ना की मला माझ्या आईची आठवण यायची. दादू पंपानी पाणी काढू लागला की माझ्या मनात येई, या खडकाळ जागेच्या पोटात जसा पाण्याचा झरा आहे ना, त्याप्रमाणेच वरून वृक्ष दिसणाऱ्या दादूच्या अंतःकरणातही प्रेमाचा एक गोड झरा आहे. दादूंनी माझी सर्व माहिती केव्हाच काढून घेतली होती, पण स्वतःविषयी मात्र तो फारसा बोलत नसे. एक दोनदा रंगात येऊन त्याने आपली थोडीफार माहिती मला सांगितली होती. त्याचा मुलगा माझ्या एवढाच होता. सोलापूरला कुठल्याशा गिरणीत होता तो. दादूच्या खेड्यातल्या जमिनीचा एक तुकडा सावकाराकडे खूप दिवस गहाण पडला होता. म्हातारपणामुळे शेती होईनाशी झाली. तेव्हा बायकोला घेऊन तो इथे आला आणि त्यांनी मुलाला सोलापूरला पाठवलं. फार उशिरा झालेला एकुलता एक मुलगा होता त्याचा तो. तुम्ही आईबाप सोलापूरला मुलाकडेच का राहत नाही? म्हणून मी त्याला विचारलं. तेव्हा त्याने उत्तर दिलं, आम्ही दोघं सोलापूरला गेलो की तिथे पोराचा खर्च वाढणार, मग तो सावकाराकडली जमीन सोडवून तरी कशी आणेल? बायको इथं कडधान्याची मोड विकून 4 पैसे मिळवते, सोलापुरात ती काय करणार? तिथं ती खपतात की नाही कोण जाणे.
आणि सोलापुरात इथल्यासारखी कॉलेज नाहीत, तेव्हा माझ्यासारख्या म्हाताऱ्याला तिथं कोण काम देणार? अरे पण मुला वाचून कसं करमत रे तुला? न करमायला काय झालं साहेब, तुम्ही नाही का आलाय आई वडिलांना सोडून? तसाच माझा मुलगा मला सोडून गिरणीत गेलाय. मी इथं तुमचं काम करतोय ना. सोलापुरात अशीच कुणीतरी म्हातारी त्याला जेवायला घालत असेल. 3 महिन्यात दादूची आणि माझी कमीत कमी 3 वर्षाची ओळख आहे असं वाटायला लागलं. क्रिकेट जोरात सुरू झाल्यामुळे कित्येकदा रात्री 8 वाजेपर्यंत मी बिराडी येत नसे. पण मला कितीही उशीर झाला तरी ओट्यावर अंधारात दादू माझी वाट पाहत बसलेला असायचा. एखाद्या दिवशी मला यायला उशीर झाला आणि डब्यातला भात निऊन गेला तर दादू लगेच स्टोव्ह पेटवायला उठे. थंडगार झालेला भात स्टोव्हवर तापवला तरी त्याला उनून भाताची गोडी कशी येणार? पण दादूनी ऊन केलेला तो भात खाताना मला फार गोड वाटे. त्या गोडीचा उगम अन्नात नव्हता, दादूच्या मनात होता. एका रविवारी दादूची स्वारी क्रिकेटच्या मैदानावर दिसली तेव्हा तर मी थक्कच झालो. रात्री मी त्याला विचारलं तेव्हा म्हातारा लाजेनी अगदी चूर झाला. पण थोड्या वेळाने त्याने ते कारण सांगितलं. आदल्या दिवशी मी फार चांगला खेळलो होतो. दादू सकाळी खानावळीत डबा आणायला गेला तेव्हा तिथल्या विद्यार्थ्यात माझ्या पराक्रमाच्याच गोष्टी चालल्या होत्या. त्या ऐकून दादूला वाटलं आपल्या साहेबांच्या खेळाचं सगळे लोक इतकं कौतुक करतायत तेव्हा आपणही तो पाहावा. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बाहेरगावी एक सामना ठरला. जहागीरदार नावाचा माझ्याच कॉलेजातला एक मित्र आमचा कप्तान होता. माझी फलंदाजी आणि त्याची गोलंदाजी असा धुव्वा उडवला आम्ही दुसऱ्या बाजूचा की काही विचारू नका. परत येताना मी जहागीरदाराच्या गाडीमध्ये बसलो. गाडी हाकणं आणि सामन्याच्या गप्पा मारणं या 2 गोष्टींपैकी अधिक बेफामपणे तो कोणती गोष्ट करत होता हे सांगणं फार कठीण होतं. खेळताना मनुष्याला भान नसतं, त्यामुळे खेळाच्या श्रमाने माझं अंग अगदी आंबून गेलंय याची कल्पना गाडीत बसेपर्यंत मला आली नव्हती. मग मात्र अंग ठणकायला लागलं. माझ्या बिराडापाशी गाडी येताच मी उतरू लागलो तेव्हा जहागीरदार म्हणाला आमच्या बंगल्यावर चल की. मी म्हटलं माझ्याच खोलीवर आपण चहा घेऊ. चहा? तो मोठ्यांनी हसत म्हणाला मग काय मागू? बियर, तो शांतपणे म्हणाला. दादू ते ऐकत होता. मी विचारात पडलो. पुढे एक शब्दही न बोलता तो चालू लागला. माझी मलाच लाज वाटू लागली. मी धावत गेलो. दादू फाटक उघडत होता. मी त्याचा हात धरून म्हणलं दादू कुठे चाललास? तुमच्या आईसाहेबांकडे. माझ्या आईकडे? हो. कशाला? त्यांच्या झाडाला कीड लागली आहे हे सांगायला. रागीट स्वराने मी उद्गारलो. मी वाटेल ते करीन, तुला काय त्याचं? मला काय त्याचं? मला माझ्या मुलाला सांभाळायचंय. तुझा मुलगा तर सोलापूरला आहे ना? होय साहेब. तिथे तो काही भलतं सलतं करायला लागला तर त्याच्याजवळ असलेल्या म्हाताऱ्यांनी त्याला आवरायला नको का? तिथं लोकांनी त्याला सांभाळायला हवं. मग इथं मी? त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी व्हायला लागलं. त्याच्या पाठीवरून हात फिरवत मी म्हटलं रडू नकोस दादू, तुझी नोकरी कायम आहे. नोकरी करता मी रडत नाहीये साहेब. तू
तुमच्याऐवजी माझा मुलगा दारूच्या गुत्त्यात दिसला असता तर मला जेवढं दुःख झालं असतं ना, तेवढंच मगाशी तुम्ही दुकानावर जायला सांगितलं ना तेव्हा झालं मला. दादूचा हात धरून मी त्याला घरात नेलं. मी खोलीत गेल्याबरोबर जहागीरदार म्हणाला, कुठे गेला होतास? बाहेर तारवाला आला होता. तार? कुणाची तार आली बुवा यावेळी? आईची, फार आजारी येते. मी घाईघाईने ट्रंक उघडली, खुंटाळ्यावरचे कपडे काढले आणि सामानाची बांधाबांध करू लागलो. जहागीरदार म्हणाला, बरं मी जातो. हं, त्याला दारापर्यंत सोडून परत आलो. दादू एखाद्या लहान मुलाप्रमाणे हसत उभा होता. तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि हो, जर तुम्हाला तुमच्या बालपणीचे आणखीन कुठले धडे ऐकायचे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा.